आज माननीय राज्यपालांची भेट काँग्रेस पक्षातर्फे आम्ही भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. कायदा सुव्यवस्था अजिबात महाराष्ट्रात शिल्लक राहिली नाही. खुलेआम ओपन दोन समाजात दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य सत्ताधारी आमदार करत आहेत. त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये घुसून मारण्याच्या गोष्टी करतायत. त्याबरोबरच आमचे नेते आणि विरोधी पक्षनेते आपल्या पार्लमेंटचे लोकसभेचे यांच्या संदर्भात यांची सत्ताधारी आमदार आणि खासदार ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करतायत आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, जीव कापण्याची धमकी दिली जात आहे, त्याबरोबरच महिलावरील मुलीवरील अत्याचारामध्ये रोज महाराष्ट्रात वाढ होताना दिसते आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. महिलावरील आणि छोट्या बालकावरील अत्याचारामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना प्रोटेक्शन देत आहेत. राहुलजींच्या विरुद्धात जे स्टेटमेंट केलं गेलं आहे त्यांना कुठलीही कारवाई त्यांच्यावर होत नाही आणि गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. तरी पण त्यांना गुन्हे दाखल होतात पण अरेस्ट केल्या जात नाही. धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि पोलीस आणि मुस्लिम समाज अल्पसंख्याकांना धमकावणारं स्पीच ज्यावेळेस सत्ताधारी आमदार करतो त्याला त्यावेळेस अटक केली जात नाही. आणि म्हणून त्याबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला केंद्रीय मंत्री जाऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करतात 4000 कोटीचं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र एवढा मोठा 6 लाख हेक्टरचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्याचं इथे कुठलीही त्यांना मदत केली जात नाही. आणि हे सर्व परिस्थिती आम्ही राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडलेली आहे की आज आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आज कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आमच्या आपला आम्ही पोलीस आयुक्तांना आणि आमचे महासंचालकांना पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांना पत्र लिहून पत्र पाठवून यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सूचना देऊ किंवा पत्र पाठवून आम्ही त्यांना कळवू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. एकूणच महाराष्ट्र आता पोलीस डिमॉरलाइज झालेला आहे. पोलिसांच्या पुढे मारण्याची धमकी दिली जातं, पोलिसांना मारण्याची धमकी दिली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये पोलीससुद्धा आता कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही. ही सर्व परिस्थिती मांडल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई आम्ही त्वरित करा अशी मागणी केली आणि विनंती केली राज्यपालांना. त्यांनी ते लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. नाही, आज फक्त हा विषय घ्या मग मी त्याच्यावर येऊ. कारण हिंदीमध्ये स्टेट के अंदर में कानून सुव्यवस्था पूरी तरह कोलैप्स हो चुके है. महाराष्ट्र में कानून नाम की चीज बची नहीं है. खुलेआम महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ रहा है, बच्चियों के ऊपर अत्याचार होता है, तो कार्रवाई करते वक्त रूलिंग पार्टी के लोग ऐसे लोगों को प्रोटेक्शन देने का काम कर रहे हैं. यह खुलेआम दिख रहा है. इसीलिए इसी के साथ हमने लीडर ऑफ अपोजिशन और हमारे कांग्रेस के नेता के खिलाफ में जो बयानबाजी MP और MLA ने की, उनके ऊपर कार्रवाई करने के लिए उनको अरेस्ट करने की मांग लेकर हम गए थे. और तीसरी इम्पोर्टेंट बात ये थी कि महाराष्ट्र के अंदर में जो दो धर्मों के खिलाफ में एक विशिष्ट माइनॉरिटी के खिलाफ जो एक MLA रूलिंग पार्टी का जो स्टेटमेंट जिस तरह से करता है वो हेट स्पीचेस करता है, तो ये स्पीच करने वालों के ऊपर भी तुरंत कार्रवाई हो और इससे रोका जाए.
और लास्ट में किसानों को बहुत नुकसान हुआ है। बारिश से 6 लाख हेक्टर की फसल पूरी बर्बाद हो चुकी है, तो उनको भी मदद की मांग लेकर हम गए थे। हमें गवर्नर ने, ऑनरेबल गवर्नर ने पूरा विश्वास दिलाया कि हम लोग पुलिस महासंचालक को लेटर लिखकर कानून सुव्यवस्था के बारे में उनको बताएंगे और कार्रवाई करने के लिए उनको हम लेटर लिखेंगे और जो मुआवजा देना है उसके बारे में भी सरकार से हम बात करेंगे, ऐसा उन्होंने हमें आश्वस्त किया है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।